आणि आता एक नजर टाकणार आहोत नऊ मोठ्या बातम्यांवर न्यूज टॉप नाईन मधून. अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी पडेल ते काम करू, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हाच 2024 संकल्प, आमदार अमोल मिटकर यांचं वक्तव्य. संघाच्या कार्यालयातील बौद्धिकसाठी अजित पवार गटाची दांडी, अजित पवार गटाचे आमदार न आल्यानं चर्चेला उधाण. अजित पवार आणि आमदार आले असते तर काही बिघडलं नसतं, प्रवीण दरेकर यांची अजित पवार गट अनुपस्थितीवरती प्रतिक्रिया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय जनगणनेला विरोध, विदर्भ सहसंघ चालक श्रीधर गाडगे यांच्याकडनं बौद्धिक वेळी उल्लेख, संघाची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता. मला रोज धमक्या येतात, माझी हत्या होऊ शकते, जर हत्या झाली तरी देखील जयश्री पाटील लढणार, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. दाऊद 1000% फिट, विषबाधा झाल्याची अफवा. दाऊदवरती विषबाधा झाल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत छोटा शकीलची माहिती. मुंबई पोलिसांकडनं दाऊदवरील विषप्रयोगाच्या वृत्ताची पडताळणी, दाऊदवरती विषप्रयोग झाला नाही, मुंबई पोलिसांच्या तपासात माहिती आली समोर. आज दुपारी 3 इंडिया आघाडीची बैठक, शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीत, इंडिया आघाडीचे सगळे नेते बैठकीला उपस्थित राहणार. इंडिया आघाडीचे खासदार संसदेच्या कामकाजावरती बहिष्कार घालण्याची शक्यता, संसदेच्या अधिवेशन काळात आतापर्यंत 92 खासदारांचं निलंबन, निलंबनाविरोधात इंडिया आघाडीतील पक्ष नाराज.